Miracle Hub in Search of Truth मी रवी पटले आणि तुम्ही पाहायला सुरुवात केलेली आहे मिरॅकल Hub आज आपण कामातील आनंद आणि आनंदानं काम करणं या सिरियलमधील तिसऱ्या भागात एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेणार आहोत ती म्हणजे की आपण ज्यावेळी शंभर टक्के सहभागानं मनमोकळेपणानं कोणताही ओर स्मार्ट नेस न ने, ने दाखवता आणि अगदी मन लावून काम करतो आपण आपला ॲटिट्यूड असा असतो की मला माझा प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा आहे आणि माझ्या कामातला मला आनंद घ्यायचा आहे आणि हे आपण ज्या पद्धतीनं करायला हवं त्या पद्धतीने आपण खरंच मन लावून करत असतो आणि आपण आपल्या कामामध्ये एनग्रोस असतो आपण सकाळी आल्यापासून ते संध्याकाळी घरी काम संपून घरामध्ये जाण्यासाठी बाहेर पडेपर्यंत आपण पूर्णपणे आपण ज्या कंपनीसाठी काम करतो आहे ज्या ऑर्गनायझेशनसाठी काम करतो आहे तर त्यांच्यासाठी आपण एक दिलानं जणू काय ती माझीच कंपनी आहे जणू काही म्हणण्यापेक्षा ती माझी आहेच या भावनेनंच आपण ते काम करत असतो आणि ते काम आपलं काम कसं उत्कृष्ट होईल कसं सुंदर होईल हे सगळं आपण करत असतो आणि हे करत असताना आपल्याला वाटतं की आपण एवढं छान काम करतो आहे आपण एवढं प्रामाणिकपणे करतो आहे तर आपल्या या कामाचं कौतुक व्हायला हवं आणि असं जर कौतुक झालं तर सोने पे सोनेपेसोहाग आपल्याला खूप छान वाटतं आणि आपल्याला आणखी उत्साह आपला दुप्पट वाटतो आणि आपण आणखी दुप्पट वेगाने काम करावं लागतो पण जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला सुरुवात करता तेव्हा प्रॉपर याच्या विपरीत अनुभव तुम्हाला यायला सुरुवात होतो ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना तुम्ही ज्यावेळी सामोरी जायला लागता तेव्हा तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या प्रतिक्रिया ह्या तुमच्याबद्दल तुमच्या कामाच्या पद्धतीबद्दल तुमच्या वागण्याबद्दल तुमच्या बोलण्याबद्दल ते इतकं वाईट बोलायला लागतात की तुम्ही त्या सगळ्या प्रतिक्रियाने भांबवून जाता निराश होता हे हे काय झालं असं कसं झालं आणि हे होण्यामाग याच्यात माझा काय दोष आहे नॅचरली आपण आपल्या चुका शोधणार आणि मग किती प्रयत्न केला कि तरी आपल्याला आपल्या चुका काही सापडत नाहीत आपण ते म्हणतात त्याप्रमाणे त्या त्या गोष्टीवरती आपण वर्कआउट करायला लागतो आणि आपल्या लक्षात येते की तसं काही नाही आहे आपण आणि कितीही आपण सुधारणा करून घेतल्या तरी हा जो विरोध आहे हा जो विरोधाचा विरोधा आवाज आहे हा ही जी तिरस्काराची भावना आपल्याबद्दलची आहे ती कमी होताना दिसत नाही आणि मग आपण ज्या पद्धतीनं आपण काम करतो आहे त्या पद्धतीवर आपल्याला शंका निर्माण व्हायला निर्माण होती की आपली ही पद्धतच चुकीची आहे का आणि आपण जो उत्कृष्ट मार्ग निवडला आहे त्या मार्गापासून आपण लांब जाण्याची शक्यता आणि नाईंटी नाईन पर्सेंट लोक ज्या पद्धतीने त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात त्याच पद्धतीनं आपण काम करायला लागण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा मी तुम्हाला इशारा देतो थांबा ते सगळे लोक ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्या पद्धतीनं ते काम करत असल्यामुळं त्यांच्या अंगामध्ये काम चुकारपणा आहे त्यांच्या अंगामध्ये काम करण्यातला आनंद मिळवायचं माहीत नाही आहे त्यांना कामातलं समाधान माहीत नाही आहे त्यांना पगारासाठी फक्त काम करायचं आहे आठ तास भरायचे आहेत म्हणून काम करायचं आहे त्यांना त्यांच्यापेक्षा कोणीतरी वेगळं काहीतरी करतो आहे म्हटल्यावर त्यांना स्वाभाविकपणे त्रास होणार आहे आणि अशा त्यांच्या त्या रिॲक्शनला त्या, त्या प्रतिक्रियांना तुम्ही मात्र फसायचं नाही आहे तुम्ही अजिबात त्या प्रतिका प्रतिक्रियांना हां फीडबॅक आहे तुमच्यात काही सु सुधारणा करायसाठीच काही सांगितलं जातं आहे मग ते कसं येऊ हो दे डायरेक्ट येऊ दे इनडायरेक्ट येऊ हो दे ते शंभर टक्के आपण त्यासाठी तयारच आहे पण जर का द्वेषाच्या भावनेतून तिरस्काराच्या भावनेतून मुद्दामून तुम्हाला डिस्करेज करण्यासाठी जर का तुमच्यावर टीका होत असेल तर समजायचं की आपण छान काम करत आहोत मला आठवतं की मी मेकॅनिकल इंजिनियर म्हणून जेवढी एका पेस्टिसाईड कंपनीमध्ये काम करत होतो मेंटेनन्स इंजिनिअर होते तुम्ही आणि त्यावेळी त्या कंपनीमध्ये अनेक प्लॅन्ट होते आणि त्या प्लांटचे अनेक इंचार्ज होते प्रत्येक शिफ्टला वेगळा केमिस्ट होता आणि या सगळ्यांच्याशी माझं माझं इंट्रॅक्शन व्हायचं आणि माझ्याकडे असलेला वर्कफोर्स आणि त्यांच्याकडे निघणारी मेंटेनन्स हा काय असा ठरवून निघत नाही तर त्या तो, तो मेंटेनन्स आणि माझ्याकडचा वर्कफोर्स ह्या सगळ्यांना न्याय देणं ही कसरत मला करायला लागायची आणि मी अर्धा तास जरी डिले झाला तरीही प्रोडक्शन मॅनेजर त्याच्याकडे माझी तक्रार जायची वर्क्स मॅनेजरकडे माझी तक्रार जायची आणि मला आश्चर्य वाटायचं की यांना आमची धावपळ दिसत नाही आहे का एका, एका प्लॅन्टमध्ये तिथला कॉम्प्रेसर बंद पडला आणि तो कॉम्प्रेसर बंद पडल्यामुळे तो अख्खा प्लॅन्टबद्दल बंद पडला, पडला आणि त्याचवेळी जर दुसरीकडे अजून एक काम मिळालं निघालं तर मला माझा वर्कफोर्स अरेंज करायला काही वेळ लागणार नाहीच का नुकता ने थे थे थे। मी जॉब पहिलं वर्ष होतं माझं ते सगळं करायचं आणि अचानक पूर्ण प्लॅनची जबाबदारी माझ्यावर पडली होती त्यामुळे मी खूप जेव्हा असे विरोध मला माझ्याबद्दल वाईट बोललेलं ऐकायलाचं तेव्हा मला खूप वाईट वाटायचं आणि मग मी हे माझ्या प्रोडक्शन मॅनेजरशी बोललो तर ते मुरलीधरन हैदराबादचे होते अप्रतिम व्यक्तिमत्व त्यांच्या माझ्या आयुष्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे की काम कसं करायचं असतं त्यांनी मला शिक हा धरून शिकवलं असं म्हणत आहे तर रोज संध्याकाळी आम्ही पाच वाजता आमच्या कॅम्पसमधल्या एक झाड होतं आणि त्या झाडाच्या इथं आम्ही एकमेकाला भेटायचो आणि आम्ही गप्पा मारवायचो एक पाच पंधरा वीस मिनटं आम्ही सगळ्या विषयावर गप्पा मारायचो असं काही कामाचाच विषय असा नसायचा आणि तिथून आम्ही एकमेकाला बाय बाय करून घरी जायचो तर त्यावेळी मी त्यांना माझं हे ही वेदना सांगितली तर त्यांनी मला सहजपणे विचारलं की तुझ्याबद्दल माझ्याकडे तक्रारी येत नाहीत का वर्क्स ज्याकडे तक्रारी येत नाहीत का पण त्या तक्रारींना त्यांचा जो तो राग आहे त्या सगळ्याबद्दल कधीतरी आम्ही तुला रागवलो आहे का कधीतरी आम्ही ओरडलो आहे का तू बेजबाबदार आहेस तू व्यवस्थित काम करत नाहीस नाही म्हटलं मग तू कशाची काळजी करतोयस तुझ्याकडं ज्यावेळी तुझ्याबद्दलच्या तक्रारी यायच्या बंद होतील तेव्हा मला डाऊट येईल की तू काम करायला सोडून त्यांच्याशी तू रिलेशन चांगले केलेले आहेस तेव्हा फक्त एकच तपास की तक्रार जेन्युन आहे का आणि जर जेन्युन असेल तर सुधारणा कर आणि नसेल तर इग्नोर कर आणि मी तुम्हाला हाच सल्ला देणार आहे की आपल्या आपल्याविरुद्ध जेव्हा कुभाड रचलं जातं षडयंत्र रचलं जातं पॉलिटिक्स केलं जातं आणि आपल्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा आपण शांत राहायचं आपलं काम नेटानं प्रामाणिकपणे आणि समाधानानं आनंदानं करत राहायचं करत राहायचं करत राहायचं आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की जिथं तुम्ही काम करत आहात त्या कंपनीत जरी त्याचं ॲप्रिशिएशन नाही झालं तर जेव्हा तुम्ही तो जॉब सोडून दुसऱ्या कंपनीत जाल तिथं त्याचं ॲप्रिसिएशन नक्की होईल म्हणजे जॉब सोडायलाच पाहिजे असं काही नाही आज न उद्या जो प्रामाणिक काम करतो त्याच्या कामाचं ॲप्रिशिएशन होतं आणि मी तुम्हाला म्हटलं की नव्याण्णव टक्के लोक जर का तुमच्यासारखं काम करत नसतील तर त्या ऑर्गनायझेशनच्या हेडना मॅनेजमेंटला तुमच्यासारख्या माणसांची प्रचंड गरज असते आणि ते तुम्हाला शोधतात आणि ते तुमच्यापर्यंत पोचतात ते तुम्हाला इन्सेंटिव्ह देतात ते तुम्हाला चांगलं इन्क्रीमेंट देतात आणि ते तुम्हाला चांगल्या पोस्ट देतात कारण प्रामाणिकपणा आणि कामातला आनंद घेणारा व्यक्ती याला या सगळ्या गोष्टीची परवा नसते आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आपोआप चालून येतात आणि मग हे सगळं तुम्हाला मिळायला लागलं की आणखीन तुमच्याबद्दल लोकांच्यामध्ये तिरस्कार चिडचिड राग हा निर्माण होणं स्वाभाविक आहे जे ते करत नाही आहेत आणि जे त्यांना करायचं नाही आहे ते तुम्ही करता आहात आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो या सगळ्यामुळंच ही नाराजी वाढत जात असते तेव्हा आपला हा प्रवाहाविरुद्धचा प्रवास आहे पण आपण आपण जो प्रवाह निवडला आहे तो सुखाचा आहे समाधानाचा आहे आणि आपल्या कल्याणाचा आहे ही खात्री आपल्यात शंभर टक्के असली पाहिजे आणि एकदा का ती खात्री असेल तर आपला हा प्रवास सुंदर होऊन जातो आणि हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातच घडतं असं नाही बरं का भारताच्या प्रत्येक पंतप्रधानाबद्दल जर तुम्ही ज्यांनी तपासून बघितलं तर त्याला या आपल्यापेक्षा हजारो पेट्टीनं वाईट क्रिटिसाइज केले गेले इंदिरा गांधींना गुंगी गुडिया म्हटलं गेलं होतं आज तुम्ही त्यांची भाषणं जर ऐकाल त्यातला त्वेष ऐकाल त्यातला जोश ऐकाल तर तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे पण जिला बोलता येत नाही अशी गुंगी गुडिया ही इंदिरा गांधीला दिली होती त्याच्यानंतर नरसिंहराव हो यां हे पंतप्रधान म्हणून त्यांनी जे काम केलं त्यांनी ज्या पद्धतीनं मनमोहन सिंगना वित्तमंत्री केलं आणि त्यांनी जे काही रिफॉर्म केले जे निर्णय घेतले धाडसानं त्याच्यामुळं भारत वेगानं प्रगतीपथावर आला आणि त्यावेळी ते जे काम केलेलं आहे आर्थिक उन्नतीचं काम केलं आहे ते रिमार्केबल आहे पण त्याच्याबद्दल कोणीही पी व्ही नरसिंहराव यांच्याबद्दल कोणीही चांगलं बोलताना तुम्हाला दिसणार नाही त्यावेळी नाही आणि आत्ता तर त्यांच्याबद्दल बोलायला पण कोण तयार नाही आहे म्हणजे एका पंतप्रधानानं अप्रतिम काम केलं पण ते काम इतिहासाच्या पटलावर नोंद झालं असलं तरी आपल्या मनामध्ये त्याचं इम्प्रेशनच नाही उरावं इतकं त्याची वाईट टीका केली गेली त्यानंतर मनमोहन सिंग मौनी पंतप्रधान मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते अर्थमंत्री होते आणि नंतर पंतप्रधान होते आणि दहा वर्ष पंतप्रधान होते आणि अशावेळी असंख्य वेगळ्या पक्षांना एकत्र घेऊन ते सरकार चालवायचं आणि तरीही देशाला प्रगतीपथावर न्यायचं हे अप्रतिम काम त्यांनी केलं पण त्यांच्या त्यांच्याबद्दल जर तुम्ही ऐकाल तुम्हाला तर त्यांच्या अँगलनं तुम्ही त्यांची टीका ऐकाल तर तुम्हाला इतकं वाईट वाटेल ते जर नीट टप सगळं एका एकापाठपट सगळं ऐकाल तर पण मनमोहन सिंग यांनी या टीकेला कधीच उत्तर दिलं नाही ते त्यांचं काम शांतपणे करत राहिले आणि आजही बघा मनमोहन सिंग जेव्हा बोलायला उभारतात तेव्हा ते देशाचं हित हाच त्यांचा अजेंडा असतो आणि त्यांचे पॉईंट हे त्यावेळी नाही मान्य केले तरी महिन्या दोन महिन्यानं वर्षानं त्याचे रिझल्ट आपल्याला येतात अहो तो इकॉनॉमिस्ट आहे त्यानं भारताचा अभ्यास केला आहे तो दहा वर्ष पंतप्रधान होता तो रिझर्व बँक बँकेचा गव्हर्नर होता त्यांना भारत नीट समजून घेतला नसेल भारताचं अर्थशास्त्र समजून घेतलं नसेल पण नाही ऐकायचं आपल्याला अजूनही त्यांच्याबद्दल ज्यावेळी टीका होते तेव्हा मला खूप वाईट वाटत पण मला नाही वाटत की मनमोहन सिंग त्याचं काही वाटत असेल ते त्या तशा टीकांना खूप मागं सोडून पुढे निघून गेलेले आहेत टीकाकार जेव्हा टीका करतात आणि त्याच्यामुळं जर आपण आपल्या मनावर आघात करून घेतला तर आपण जे करत आहोत तेही आपण करणार नाही आपण निराश होऊ आपण डिप्रेशनमध्ये जाऊ हो। आणि आपण आपल्या क्वालिटीचा आपल्याला विसर पडेल आणि आपण आपलं हंड्रेड पर्सेंट देऊ शकणार नाही आणि आपण आपल्या जीवनाचं कल्याण त्या टीकाकारांच्या चुकीच्या अर्थहीन टीकांनी त्यांच्यामध्ये जाळ्यामध्ये फसून आपण करणार आहोत आणि मी तुम्हाला गमत सांगू हे जे टीकाकार टीका करत असतात ना ते त्यांच्याही जीवनाचं असंच अकल्याण करत असतात फक्त त्यांना ते माहीत नसतं अज्ञानात ते सुखी असतात पण आपण ज्ञानी आहोत आपल्याला जीवनामध्ये कल्याण कसं प्राप्त करायचं ते कळलेलं आहे तेव्हा आपण अशा लोकांना फारशी त्यांच्याकडे दखल न घेणं आणि आपण आपलं काम नेटानं नियमानं प्रामाणिकपणे आनंदाने समाधानाने करत राहणं हे जास्त संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं मी तुम्हाला आणखीन एका व्यक्तीचं उदाहरण देणार आहे हा काँग्रेसचा एक खासदार आहे काही काळ काँग्रेसचा अध्यक्ष होता या राहुल गांधींना त्यांची किती बदनामी करावी किती टीका करावी त्याला लिमिट नाही आहे म्हणजे मी ती टीका काय करतात ती सांगून माझी माझी जी तिला वाईट करणार नाही आहे तर तुम्ही सगळ्यांनी ती अनुभवलेली आहे आणि त्या राहुल गांधींनी या कोविडच्या संदर्भात जे काही प्रेडिक्शन केलं जे काही मांडलं ते त्यानंतर पुन्हा पुढं पुढं होताना दिसलं पण ज्यावेळी ते मांडत होते त्यावेळी त्यांची टीका होत गेली आजही ते आर्थिक बदलाबद्दल ज्यावेळी काहीतरी सांगतात त्यावेळी त्यांची टीका होती ते नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या अर्थतज्ज्ञांच्या बरोबर जेव्हा संवाद करतात तर तेव्हा ते त्यांच्याशी इंग्लिशमध्ये चर्चा करतात हा याची याची टीका ते किती सुंदर प्रकारे त्यांच्या त्यांना प्रश्नां प्रश्न विचारतात त्या प्रश्नांच्यातून भारताला काय करायला पाहिजे त्याची दिशा ते अर्थतज्ञ आपल्याला देत आहेत त्याच्याबद्दल एक शब्द बोलला जात नाही त्यांच्यावर येण केन प्रकारे कशी टीका करता येईल हेच केलं जातं तर राहुल गांधीनं जेव्हा विचारलं गेलं की तुमच्या म्हणजे आजोबा आजी वडील आई म्हणजे पुऱ्या खानदानातल्या प्रत्येक व्यक्तीवर नेहरू असतील इंदिरा गांधी असतील सोनिया गांधी असतील राजीव गांधी असतील यांच्यावर हीन पातळीला जाऊन टीका केली जाते तेव्हा तुम्हाला राग तिरस्कार निर्माण होत नाही का तर तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर काय दिलं ते तुम्ही ऐका परिवार की बात कही और नरेंद्र मोदी राजीव जी के बारे में बोलते हैं इंदिरा जी के बारे में बोलते हैं नेहरू जी के बारे में बोलते हैं मेरे परिवार से उनका ज्यादा अपसेशन मतलब मेरे पल पर... नहीं होते है कि माँ के बारे में पिता के बारे में दादी के बारे में कहा जा रहा है इमोशनल नहीं होते नहीं मैं अपने पिता की सच्चाई जानता हूँ मैं अपनी माता की सच्चाई जानता हूँ मैं दादी परदादा की सच्चाई जानता हूँ सच्चाई जानता हूँ तो आप जो भी कहना कह दीजिए सच्चाई तो मैं जानता हूँ ना तो मुझे क्या फर्क पड़ रहा है अगर वहाँ पे कोई मतलब उल्टी सीधी बात बोल रहा है वो तो वो बोल रहा है ना मुझे उससे क्या फर्क जेवरती वैयक्तिक टीका के लिए जती है इतक खाल पता जी टीका कि टीके मालदार म्हटलं जातं त्यांना बाबा म्हटलं जातं आणखीन काय काय बरज म्हटलं जातं मला नाही म्हणायचं ते सगळं पण असे सगळी टीका त्यांच्यावर होत असताना ती ते कशी घेतात ते ऐका आपका मजाक उड़ाया गया आपका हा गया ये फे बनाया गया मीम बनाया गया गुस्सा नहीं है आपको नहीं मुझे तो मजा आया आपको मजा आ मजा आ रहा था मुझे मैं तो आप बता रहे तो मैं नहीं लिया अरे कहाँ पर मुझे मुझे इससे बड़ी मतलब इससे बड़ा गुरु हो ही नहीं सकता आप मेरे गुरु हो तो सब आप सब मेरे गुरु नाकों हो। से आप हंस रहे थे और सीख रहे थे मुझे तो मजा लग मुझे बहुत अच्छा लग रहा है राहुल गांधी क्वालिफिकेशन का है यानी एम फिल विषय निवड़ा होता समझ मग त्यांना भारताच्या अधिकारावर बोलण्यासाठी काहीतरी त्यांनी कष्ट घेतले राव हे स्वीकारायला पाहिजे नाही स्वीकार राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं त्यांचा स्ट्रगल अजून संपलेला नाही अजून भरपूर स्ट्रगल करायचं आहे अजून भरपूर त्यांच्यावरती टीका होणार आहे अजून भरपूर त्यांच्याबद्दल वाईट बोललं जाणार आहे पण त्यांनी मनाला कसं प्रिपेअर केले त्यासाठी स्वतःला कसं प्रिपेअर केलं आहे स्वतःचा ॲटिट्यूड कसा ठेवला आहे तो तो मला मा महत्त्वाचा वाटतो आणि जर या पद्धतीनं आपण जर आपल्याला आपल्यावर होणाऱ्या टीकेला सामोरे जायचं ठरवलं तर त्या टीकाकारांना टीका करण्यात जो आनंद मिळणार आहे तो त्यांना घेऊ देत पण त्यांना आपल्या जीवन कल्याणाकडं जाण्यापासून आपल्याला आपल्या जीवनातला आनंद मिळवल्यापासून आणि आपल्याला सत्यनीतीच्या रस्त्यानं जाण्यापासून कोणीही रिकू शकत नाही हे लक्षात ठेवा आज आपण जे काही समजून घेतलं ते तुम्हाला जर नीट कळालं तर मी तुम्हाला एवढंच सांगेन तुमच्यासाठी एक वेगळं आकाश एक विस्तारित आकाश तुमच्यासाठी खुलं झालं आहे आता तुम्हाला कोणी रोखू शकत नाही सब्स्क्राइब केलत का नाही केलं करून टाका